नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे तांदळाची कुरवडी, जी कुरवडीपेक्षा दुप्पट फुलते इथे तुम्ही बघू शकता. आणि मस्त आणि अगदी टेस्टी अशी ही कुरवडी आहे आणि करायलासुद्धा एकदम सोपे आहे. अगदी आपल्याला इथे 3 ते 4 दिवस तांदूळ भिजवायची गरज लागणार नाही. आपल्या घरात जर का तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर अगदी झटपट अशी ही तांदळाची कुरवडी बनून तयार होते. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तुमचीसुद्धा कुरवडी अशीच एकदम कुरकुरीत आणि टेस्टी होईल. आणि तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच अजून नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आपण तांदळाच्या कुरडया कशा बनवायच्या हे पाहूया. सुरुवातीला इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. आता या पातेल्यामध्ये मी 3 वाटी पाणी घालून घेते. तर मंडळी लक्षात असू द्या की इथे जे मी माप सांगितलेलं आहे ते जसंच्या तसं घ्यायचं आहे. थोडंसुद्धा कमी जास्त करायचं नाहीतर कुरडया बिघडण्याची जास्त शक्यता आहे. तर इथे 3 वाटी पाणी घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे 1 चमचा जिरे आणि चवीपुरतं घालायचं आहे मीठ. आता हे व्यवस्थित आपण उकळवू द्यायचं आहे. याला साधारण एक मोठी उकळी आली की आपल्याला जास्त शिजवायची गरज लागणार नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता की 2 ते 3 मिनिटांमध्ये एक मोठी उकळी आलेली आहे. यानंतर यामध्ये आपण घालणार आहे पापडखार. तर आपण 1.5 चमचा पापडखार घालून घेणार आहे. तर इथे आपण 1 वाटीला 1/2 चमचा असा पापडखार वापरलेला आहे. पापडखार घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे. लक्षात असू द्या इथे पूर्णपणे गॅस बंद करायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपण पीठ घालायचं आहे. तर ह्या पिठाचं प्रमाण आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं होतं त्या वाटीने मोजून 3 वाटी आपण पीठ घेतलेलं आहे. पीठ व्यवस्थित चाळलेलं आहे. आणि त्यानंतर आपण हे पीठ उलटण्याच्या साह्याने किंवा लाटण्याच्या साह्याने असं आपण व्यवस्थित मिक्स करू शकतो. जसं आपण मोदकाला जशी उकड काढतो त्याचप्रमाणे हे पीठसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ भिजवत असताना पूर्णपणे पीठ भिजलं गेलं पाहिजे, कुठेही कोरडं राहायला नको याची आपण खात्री घेतली पाहिजे. आणि इथे तुम्ही बघू शकता की पूर्णपणे पीठ हे त्याच पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं जास्तीचं पाणी वापरलेलं नाही. आता हे पीठ गरम गरम आहे तोवरच आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हाताला जर का चटके बसत असतील तर थोडासा हाताला पाणी लावून हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच वेळेला सर्व पीठ मळणं शक्य नाही, म्हणून मी थोडं थोडं करून पीठ इथे मळून घेते आहे. अशा प्रकारे मी सर्व पीठ मळून घेणार आहे. या ठिकाणी आपलं पीठ पूर्ण मळून तयार झालेलं आहे. आता ही प्रोसेस एकदम महत्त्वाची आहे आणि ही करणंसुद्धा गरजेचं आहे. जर का आपल्याला 3 दिवस तांदूळ भिजत घालून त्याच्या कुरडया करणं जर का शक्य नसेल तर हा एकदम छान शॉर्टकट आहे. इथे मी पुरणयंत्र घेतलेलं आहे. आता यामध्ये मी हे जे पीठ आहे ते पूर्णपणे पसरवलेलं आहे आणि त्याला मी छोटे छोटे असे होल पाडते आहे, कारण आपण हे उकडायला ठेवणार आहे तर एकदम सोपं जाईल हे पीठ एकदम मस्त आणि पटकन उकडण्यासाठी. तर इथे पीठ उकडवण्यासाठी या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि पाणी एकदम उकळल्यानंतर आपण हे पीठ आहे, ही जी चाळण आहे ते आपण या पातेल्यावरती घालणार आहे. आणि या चाळणीवरती एकदम बंद असं आपण झाकण ठेवायचं आहे की ज्यामुळे यातील वाफ बाहेर जाणार नाही. आणि त्यासाठी जर का शक्य असेल तर जड ओझं ठेवलं तरी चालेल. आणि गॅस हा मीडियम टू हायच्या मध्ये ठेवून आपल्याला साधारण 20 मिनिट हे पीठ वाफलवून घ्यायचं आहे. थोडासा वेळ कमी जास्त होऊ शकतो, हा आपल्या गॅस फ्लेमवरती डिपेंड आहे किती वेळ जाईल. पण इथे मी 20 मिनिट व्यवस्थित वापलवून घेतलेलं आहे आणि 20 मिनिटानंतर आपण बघूया. आणि इथे मी हात लावून बघते तर व्यवस्थित पीठ वाफवलेलं आहे. अगदी आपण मोदकाची उकड काढतो त्याचप्रमाणे हे पीठ वाफलवायचं आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया. आणि हे पीठ गरम गरम आहे तोवरच आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला मी इथे
फुलपात्र घेतलेलं आहे आणि सुरुवातीचे एक 5 मिनिट हे पीठ खूप गरम असतं, त्यामुळे हाताला भाजू शकतं. तर मी फुलपात्राच्या मदतीने हे व्यवस्थित फोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त असं चिकट असं पीठ तयार झालेलं आहे, अगदी आपण जसं कुरवडीला करतो त्याप्रकारे हे पीठ झालेलं आहे. आता या पिठातील छोटासा गोळा मी काढून बाजूला घेते आणि हे बाकीचं उरलेलं पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, त्यातून वाप जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी हा गोळा मी एकदम सेपरेट असा झाकून ठेवलेला आहे आणि आता हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं मळून घ्यायचं आहे आणि आपल्या सोयऱ्यातून सरसर निघेल अशा प्रकारे आपण हे मळून घ्यायचं आहे, एकदम स्मूथ करायचं आहे. इथे मी सोऱ्या घेतलेला आहे, आता याला आपण तेल वगैरे लावायचं नाही आणि ज्याने आपण शेवया पाडतो ती प्लेट मी लावून घेतलेली आहे आणि त्यामध्ये असं पीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण ज्याप्रमाणे चकली पाडतो त्याचप्रमाणे आपण इथे कुरडया पाडायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे कुरडई पाडते आहे. तर इथे कुरडया पाडत असताना जास्त दाटसर पाडायच्या नाहीत किंवा जास्त पातळसुद्धा पाडायच्या नाहीत. तर इथे मी ज्याप्रमाणे कुरडई पाडलेली आहे त्याचप्रमाणे इथे कुरडई पाडून घ्यायची आहे. तर मंडळी, इथे दाखवल्याप्रमाणे मी एका प्लास्टिकच्या पेपरवरती मी उन्हामध्ये अशा सर्व कुरडया पाडून घेतलेल्या आहेत आणि 3 दिवस उन्हामध्ये एकदम छान अशा सुकवलेल्या आहेत. जर का उन्हाचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला 5 दिवस ह्या कुरडया सुकवण्यासाठी जातील आणि कडक ऊन असेल तर 3 दिवसामध्येच अशा मस्त कुरकुरी कुरडया सुकून तयार होतील. आता 3 दिवसानंतर आपण कुरडई तळतोय, तर कुरडई तळण्यासाठी तेलसुद्धा एकदम परफेक्ट तापलेलं असावं, जास्त कमी किंवा हाय नको, मिडियम असं तेल तापलेलं असावं. आणि अशा मिडियम तापलेल्या तेलामध्ये जेव्हा आपण कुरडई टाकतो तेव्हा ते एकदम मस्त अशी पटकन फुलून वरती येते आणि असा जास्त वेळसुद्धा जात नाही. आणि तुम्ही बघू शकता की कुरडई जी आपण बनवलेली आहे त्याच्या दुप्पट अशी कुरडई फुलून वरती येते. तर मंडळी, आहे की नाही ही एकदम साधी सोपी रेसिपी? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.